संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जी हालत झालेली आहे, कोणता स्वर्ग या सरकारवरती गोष्ट आहे? मुळामध्ये या सरकारने आलं कसं? हे अवैध पद्धतीने आणलेलं सरकार आहे. मी माझ्या हॉटेलपासून इथपर्यंत येताना गर्दीच गर्दी आहे, जिथं तुमची गर्दी तर भरपूर आहे, पण जिथे जिथे माझी गाडी थांबत होती सगळेजण मला एकच सांगत होते की साहेब ह्यांना गद्दारांना घरी बसवल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही. आणि दुसरी घोषणा करत होते की तुम्हाला कल्पना आहे 50 खोके, मग असं खोकेबाज सरकार तुम्हाला न्याय देईल असं वाटतंय काय? आज तर माझ्याकडे मी मुख्यमंत्री नाहीये, मी मुख्यमंत्री नाहीये, माझा पक्ष कोरलेला आहे, निवडणूक चिन्ह कोरलेला आहे. मी मुख्यमंत्री असते तो मी निर्णय घेऊ शकलो असतो, पण आज मी काही नसताना तुम्हाला ताकद आणि विश्वास द्यायला आलेला आहे. इथे सरकार येतं सरकार जातं, पण हा जो विश्वास तुमचा माझ्यावरती आहे, मान सुद्धा जनतेवरती आहे, मी तुम्हाला शब्द देतो तुमच्या लढ्यामध्ये शिवसेना प्रत्येक पावलावरती सहभागी झाल्याशिवाय राहणार नाही. तुम्ही तुमच्या हक्काचं मागता, निवृत्तीनंतर एक आयुष्याची शाश्वती मागता आहात, गॅरंटी कोण देणार, कशी देणार? आजपर्यंत हे सरकार ज्या काही घोषणा करत आलेलं आहे, एक तर यांचे सगळे जे मित्र होते हजारो कोटी रुपयांचा चुना लावून पडून गेले, तेव्हा पैशाचा चुराडा नाही झाला. माझे हे सगळे कष्टकरी यांच्या आधारावरती सरकार चालतोय, पुन्हा पुन्हा सांगतोय, त्यांच्यासाठी जर सरकारने काही योजना केली तर त्याच्यामध्ये घाटा कसा येणार? हा लढा तुम्ही जो सुरू केलेला आहे आता जिंकल्याशिवाय थांबायचा नाही. तुमची ताकद देशभर दिसते, इथे तर दिसतेच आहे. ही ताकद सत्ताधाऱ्यांचे डोळे फाडणारी आहे, विस्मारून टाकणारी आहे. निवडणूक जवळ येते आहे, हे सरकार तुमच्या कोपऱ्याला गुण लावू शकेल, तुम्हाला काही भूलभुलैयामध्ये फसवू शकेल. जसं 14 साली सांगितलं होतं अक्षरी नाहींगे आले, 15 लाख रुपये खात्यामध्ये जमा झाले, उज्ज्वला योजना किती जणांना मिळाली त्यांच्याकडे रेकॉर्ड आहे, कारण तुम्ही त्या योजना राबवत असता. या सगळ्या फसव्या घोषणा, ह्याचं मायाजाल, ह्याचं मोहजाल हे तुम्हाला सर्वसामान्य जनतेपेक्षा अधिक जास्त माहितीये. ज्याप्रमाणे आता निवडणुका 4 राज्यांच्या झाल्या, मला काल यांनी दाखवलं बॅलेटवरती जर मतदान झालं, खास करून सरकारी कर्मचाऱ्यांचं, ते सगळेच सर्व सत्ताधाऱ्यांच्या विरोधात होतं. आणि निवडणूक आल्यानंतर रेवडी उडवतात, रेवड्या. आम्ही तुम्हाला गॅस सिलेंडर दुकान देऊ. लोक म्हणतात महिला माझ्या ताई माझ्या भगिनी आले, ते म्हणतात अरे बाबा घबरे, ते पेन्शन मिळेल किंवा मिळेल, पण मला आता गॅस सिलेंडर दुकान मिळतो ना. मग आपण काय करतो, जाऊ द्या, आहे तो बरा आहे. आणि मतदान ज्या दिवशी तुम्ही मतदानाचं जे बोट टाकता आणि शॉक लागतो, गॅस सिलेंडरच्या किमती वाढल्या. ही सगळी थापेबाजी, या थापेबाजीला बळी पडू नका.